पाठ ईदगाह म्हणजे मुस्लिम लोकांचं प्रार्थना स्थळ रमजान महिन्याच्या तीस दिवसानंतर आज ईदचा दिवस आलाय किती रम्य आणि किती सुंदर सकाळ आहे ही झाड हिरवीगार दिसत आहेत आकाशातला सूर्य सुंदर दिसतोय जडू सगळ्या जगाला तो ईदच्या शुभेच्छा देतोय गावामध्ये सगळीकडे गडबड आहे ईदगाहला जायची तयारी सुरू आहे मुलं तर खूप आनंदात आहेत कुणी एक दिवसाचा रोजा पाळलाय तोही फक्त दुपारपर्यंत पण कुणीतरी तोही पाळलेला नाही पण ईदगाहला जायचा आनंद मात्र सगळ्यांच्या मनात मावत नाहीये सगळ्यात जास्त आनंदात आहे हमीद चार पाच वर्षांचा हा गरीब चेहऱ्याचा हडकुळा मुलगा याचे अब्बा मागच्या वर्षीच कॉलर्या मध्ये बळी गेले आणि अम्मी अशक्तपणामुळे मरून गेली आपल्या कुशीत झोपतो तो सुखात आहे त्याला असं वाटतय की अब्बाजान पैसे कमवायला गेलेत आणि खूप पिशव्या भरून पैसे घेऊन ते परत येतील आणि अम्मीजान अल्लाच्या घरून त्याच्यासाठी छान छान गोष्टी आणणार आहे हमीद जवळ जोडे नाहीत आणि डोक्यावर एक जुनी पुराणी टोपी आहे अमिनाच्या हृदयात मात्र कससच होतय गावातली मुलं आपापल्या वडिलांबरोबर ईदगाला चालली पण ह्या एवढ्याशा मुलाला एकटं कसं पाठवायचं बरं त्याच्याकडे जोडेही नाहीत अमिना बीकडे फक्त दोन आणि आहेत तीन पैसे हमीदच्या खिशात आणि उरलेले तिच्या बटव्यात एवढंच धन आणि हा ईदचा सण हमीद आजीला सांगतो तू घाबरू नको मी सगळ्यांच्या आधी परत येईन आणि तो अमिनान दिलेले तीन पैसे घेऊन आपल्या मित्रांबरोबर निघतो अचानक समोर ईदगाह दिसतो चिंचेची दाट सावली त्यावर पडलीय खाली पक्की फरशी आहे त्यावर जाजम घातलंय रोजे करणाऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत नंतर येणारे मागे रांगेत उभे आहेत इथे सगळे सारखेच कुणाचा पैसा किंवा प्रतिष्ठा पाहिली जात नाही सगळे एकदम खाली वागतायत गुडघे आहेत कितीतरी वेळा ही हालचाल होतीये नमाज संपला आता सगळे लोक मिठाईच्या आणि खेळण्यांच्या दुकानाकडे धावतील या झोपाळ्यावर हो एक पैसा देऊन बसलात तर घटकेत आकाशात फिरतोय असं वाटतंय हे चक्र आहे त्यावर लाकडी हत्ती घोडे उंट आहेत एक पैसा दिला तर पंचवीस चक्रा मारता येतील हमीदचे मित्र झोपाळ्यावर किंवा घोड्यावर बसतायत पण हमीद मात्र बसत नाही कारण त्याच्याकडे तीनच पैसे आहेत हमीदचे मित्र खेळणी घेतायत पण हमीदकडे तीनच पैसे आहेत हमीदचे मित्र मिठाई घेतायत पण हमीद मात्र आजीचा विचार करतोय हमीद एका लोखंडी वस्तूच्या दुकानापुढे थांबला फुलके तव्यावरून उतरवायला आणि विस्तवावर फुलके भाजायला उपयोगी असलेला चिमटा त्याला दिसला बिचाऱ्या आजीचे रोज हात भाजतात म्हणून हमीदनं चिमटा घ्यायचं ठरवलं हमीदनी त्याला तीन पैशांना चिमटा देणार का विचारलं दुकानदारांनी त्याला चिमटा दिला मुलांनी यात्रेत मजा केली खेळणी घेतली मिठाई खाल्ली पण हमीद मात्र स्वतःवर ताबा ठेवला घरी आल्यावर त्यांनी आजीला चिमटा दिला आजीला खूप वाईट वाटलं अरे कसला मुलगा तू काही खाल्लं न प्यायलं कशाला हा चिमटा आणला हमीद म्हणाला सायपाक करताना तुझे हात रोज भासतात ना म्हणून आणलाय आमीना आजीचा राग गायब झाला दुसऱ्या पोरांनी मिठाई खेळणी घेतलेली पाहून या पोरालाही नसेल का तसं वाटलं पण त्याला आपल्या म्हातार्या आजीची काळजी होती तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू गळत होते आणि हमीद आजीच्या खुशीमध्ये बसला होता स्वाध्याय गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा जणू तो साऱ्या जगाला टिंबटिंब शुभेच्छा देत आहे ईदच्या हमीदचे अब्बा मागच्या वर्षी टिंबटिंब बळी गेले कॉलर्याला पैसे आहेत तीन दुकानदाराने आधी चिमट्याची किंमत टिंबटिंब पैसे सांगितली। सहा आशा आहे या व्हिडिओ मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा